बातमी आता पुण्यात नाही, पुण्यातील भिडेवाडा महापालिकेने ताब्यात घेतलेला आहे। भिडेवाड्याच्या जागेवर आता महापालिका राष्ट्रीय स्मारक उभारणार आहे। भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची देशातील पहिली शाळा ही सुरू केलेली होती। आता भिडेवाडा इतिहास जमा होऊन त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात येईल। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे पुण्यातून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली तोच भिडेवाडा जो आहे तो आता जमीनदोस्त झालेला आहे। आपण जर बघितलं तर पुण्यातील भिडेवाडा ची ही जी परिस्थिती आहे ती गेल्या काही दिवसांपासून आपण बघत होतो की जो पडक्या स्थितीमध्ये होता आणि यात सगळ्या संपूर्ण जागेवर राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी मागणी केली जात होती आणि हा सगळा मुद्दा जो आहे तो कोर्टात होता। उच्च न्यायालयाने खरं तर हा निर्णय जो आहे तो पुणे महानगरपालिकेच्या पक्षात दिला आणि अखेर काल रात्री पोलिसांचा मोठा बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भिडेवाडा जो आहे तो जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। कोर्टाने जो निर्णय आहे तो देखील महापालिकेच्या बाजूने दिल्यामुळे ही जागा जी आहे ती आता राष्ट्रीय स्मारकासाठी संपूर्णपणे आरक्षित केलेली गेलेली आहे आणि येत्या काही काळात या ठिकाणी आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक व्हायला आता काही अवधी लागणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।